नमस्कार, मी रामचंद्र वाघमारे, सचिव सारथी यूथ फाउंडेशन. सारथी यूथ फाउंडेशन ही युवकांसाठी कार्य करणारी सामाजिक संस्था जी 2010 पासून काम करते आहे. सारथीची स्थापना करण्यापाठीमागचा हेतू असा होता की समाजातील जे युवक आहेत तर त्या युवकांना योग्य दिशा देणं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणं आणि त्यांना सक्षम करणं, या उद्देशाने सारथींनी कार्याला सुरुवात केली. सारथीच्या मध्ये अनेक प्रकल्प चालवले जातात. याच्यामध्ये प्रेरणा प्रकल्प, जो मानवी लैंगिकता, HIV/AIDS, गुप्तरोग या संदर्भामधला हा प्रकल्प आहे. दुसरा प्रकल्प आहे कौशल्य विकास, ज्यामधून युवकांच्या विविध कौशल्यांचा विकास करण्यासाठी हा प्रकल्प राबवला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचा, ज्याच्यावर सध्या सारथी जास्त फोकस काम करते, ती म्हणजे तंबाखू व्यसनमुक्ती. तर या प्रकल्पाच्या अंतर्गत आपण विविध उपक्रम राबवतो आणि या उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील युवकांमधील व्यसन कमी करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. जे प्रकल्पामध्ये जे वेगवेगळे उपक्रम चालवले जातात, याच्यामध्ये मार्गदर्शन सत्र असतील, पोस्टर प्रदर्शन असतील, विविध स्पर्धा असतील, शिलाई प्रशिक्षण वर्ग असेल, ड्रायव्हिंग प्रशिक्षण असेल, किंवा कॉम्प्युटर प्रशिक्षण असेल, किंवा याचबरोबरीने इतर कौशल्यावर आधारित विविध उपक्रम असतील, किंवा वंचितांसाठी दिवाळी असेल, किंवा रक्तदान शिबिरं, आरोग्य शिबिरं, अशा माध्यमातून सारथी ही समाजामध्ये सेवा देण्याचं कार्य करीत आहे. माझे नाव समीना शेख आहे. आम्ही घरात आमच्या सासूची विडा करत होते. मग मला हे शिवण शिकण्याचं आवड होतं, म्हणून मी इथं फिरत होती एकदा. मग ह्या भाग्यशी त्यांनी सांगितलेत की आपल्या इथं शिवणकाम फक्त 200 रुपयामध्ये आहे. तर मी मन म्हटलं मग येऊन इथं मग शिकायला चालू केलं. मग सगळं म्हणजे मला काहीच येत नव्हतं मशीन. मग इथं येऊन सगळं मशीन डोळवण्याचं मशीन शिकलं. परत मग सगळं म्हणजे इथं काय काय शिकवतात ना स्लॅबच, ते सगळं शिकून झालं आता माझं. आणि मला परफेक्ट ड्रेस पण शिवता येतं. ट्रेनिंग पूर्ण संपल्यावर आता मग घरी कसं, आता मुलं आहेत, त्यांना मुलांना सांभाळून म्हणजे घरी काहीतरी बसता काम करावं ही अपेक्षा आहे. मग सरांनी पण सांगितलेत की तुम्ही काय काम करता ते मला सांगा. तुम्हाला कोणतं काम करायचं, समजा टावेल शिवायचे आहेत किंवा पिशवी शिवायचे आहेत, ते काम मिळवून देतो. मग तुम्हाला कुठं बाहेर जॉब पाहिजे तर मी जॉबसाठी पण तुम्हाला प्रोत्साहन देतो. जेव्हा तुम्हाला घरी बसून काम करायचं असेल तर ते पण सांगा, म्हणजे घरी पण तुम्हाला शिवता काहीपर्यंत काम करता येतं. नमस्कार, मी तुकाराम रेवंशी चाबूक सर. मी कंपोस्ट कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर इथला रहिवासी आहे. मी वयाच्या 13-14 वर्षापासून मी तंबाखू व तंबाखूजन्य आदी पदार्थात सेवन करत होतो. आणि सेवन करत असताना, तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना, मला सारथी यूथ फाउंडेशनचे रामचंद्र वाघमारे जावेद नगर यांची भेट झाली. तेव्हा त्यांनी संस्थेमार्फत कोणतं कार्य करतं हे कळालं. मग त्या माध्यमातून मी 1-2 त्यांच्याकडून व्यसनमुक्तीविषयी काउन्सिलिंग घेतलं. तसेच माझं व्यसन वाढत होतं, परंतु 1-2 वेळा मी दुर्लक्ष केलो व्यसन सोडण्याविषयी. त्याच दरम्यान 4 हुतात्म्याच्या पुतळ्याजवळ जागतिक तंबाखू व्यसनमुक्ती दिनानिमित्त सारथी यूथ फाउंडेशनमार्फत आयोजित व्यसनमुक्तीचं शपथ घेण्याचा कार्यक्रम तिथं आयोजलेलं होतं. त्या कार्यक्रमात मी सहभाग घेतलो आणि त्या दिवशी मी 4 हुतात्म्यांना साक्षी ठेवून व्यसनमुक्तीविषयी शपथ घेतलो. आणि तेव्हापासून मी आजपर्यंत पूर्णपणे व्यसनमुक्त आहे. धन्यवाद सारथी यूथ फाउंडेशन.